नमस्कार मित्रांनो एक्झाम जागरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या सत्रामध्ये आपण चालू घडामोडीचे दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या सी क्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा कारण यावर करंट अफेअर्सची डेली क्वीज अपलोड करण्यात येते तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले शंभर टक्के एलपीजी कनेक्शन देणारे राज्य बनले आहे तर देशातील पहिले शंभर टक्के एलपीजी कनेक्शन देणारे राज्य हिमाचल प्रदेश बनलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश विषयी अजून दोन गोष्टी लक्षात असू द्या की हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले कार्बन मुक्त राज्य आहे आणि आता हिमाचल प्रदेश हे शंभर टक्के कोविड नाईन्टीनचं लसीकरण करणारं सुद्धा देशातील पहिलं राज्य आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली मध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतील तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणते उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय बनलेलं आहे तर भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय हे केरळ उच्च न्यायालय बनलेलं आहे आता केरळ उच्च न्यायालयामध्ये काय करण्यात येणार आहे तर पहिल्या टप्प्यात मुख्य न्यायाधीशांच्या चेंबरसह सहा न्यायाधीशांच्या चेंबरचे स्मार्ट कोर्टात रूपांतर करण्यात येणार आहे आता स्मार्ट कोर्टात रूपांतर म्हणजे काय करण्यात येणार आहे तर तेथे सर्व कम्प्युटराइज करण्यात येणार आहे आणि ज्या केसेसच्या फाईल असणार आहेत त्या कम्प्युटरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि ज्या केसेस सुरू असतात त्या त्यांच्या फाईल सुद्धा वकिलांना संगणकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर लक्षात असू द्या भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे तर केरळ उच्च न्यायालय आता हे केरळ उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे अठ्ठावन रोजी केरळ उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर एस मणिकुमार हे या केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि केरळ उच्च न्यायालयाचं कार्यस्थान कोठे आहे तर आर्नाकुलम येथे केरळ उच्च न्यायालयाचं कार्यस्थान आहे आता इथे केरळ उच्च न्यायालयाचं कार्यस्थान हे त्याच्या राजधानीच्या शहरात नसून इतर शहरात आहे जसं महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबईमध्ये आहे पण तसं केरळचं उच्च न्यायालय त्याच्या राजधानीमध्ये नसून इतर शहरामध्ये आहे तर असे काही अजून राज्य आहेत की ज्यांचे उच्च न्यायालय हे त्यांच्या राजधानीच्या क्षेत्रात नसून इतर शहरामध्ये आहे तर त्यांची नावं सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा उत्तर प्रदेश आता उत्तर प्रदेशचं उच्च न्यायालय कुठे आहे तर अलाहाबाद येथे आहे ओडिसाचं उच्च न्यायालय कटक येथे आहे मध्य प्रदेशचं उच्च न्यायालय जबलपूरमध्ये आहे आणि राजस्थानचं उच्च न्यायालय जोधपूर येथे आहे छत्तीसगडचं बिलासपूर उत्तराखंडच नैनिताल आणि केरळचं आर्नाकुलम हे आताच आपण बघितलेलं आहे तर हे काही राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे कार्यस्थान नसणारे राज्य आहेत तर यांचे नाव सुद्धा लक्षात असू द्या तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज दोन अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत सर्वात जास्त खुल्या शौच ज्यालाच आपण काय म्हणू शकतो ओडीएफ प्लस गावांच्या यादीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होते तर या स्वच्छ भारत मिशन फेज दोन अंतर्गत या ओडीएफ प्लस गावांच्या यादीत तेलंगणा हे राज्य प्रथम क्रमांकावर होते आता तेलंगणामधील एकूण चौदा हजार दोनशे गावापैकी तेरा हजार सातशे सदोतीस गावे हे ओडीएफ प्लस या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि या यादीमध्ये तेलंगणा हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे आणि त्यानंतर कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो तर तामिळनाडूचा क्रमांक लागतो तामिळनाडूमधील चार हजार चारशे बत्तीस गावे या ओडीएफ प्लस यादीमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यानंतर तिसरा क्रमांक हा कर्नाटक राज्याचा लागतो कर्नाटकमधील एक हजार पाचशे अकरा गावे या ओडीएफ प्लस यादीमध्ये समाविष्ट आहेत तर लक्षात असू द्या या ओडीएफ प्लस गावांच्या यादीमध्ये तेलंगणा प्रथम क्रमांकावर आहे आता इथं तेलंगणाविषयी बोललेलं आहे तर लगेच तेलंगणाविषयीच्या महत्वाच्या बाबी आपण पाहून घेऊया तर आता तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत तर टी सौंदरराजन या तेलंगणाचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर के चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत आणि तेलंगणामध्ये तीन नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर महावीर हरिना वनस्थळी नॅशनल पार्क मृगवाणी नॅशनल पार्क आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क आणि याआधी या आपण बघितलेलं आहे की तेलंगणानं स्मार्टफोन आधारित ई मतदान ऍप विकसित केलेला आहे तर हा पण पौन पॉईंट लक्षात असू द्या आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच पडे भारत ही मोहीम सुरू केलेली आहे तर ही मोहीम भारतामध्ये किती दिवसासाठी राबवण्यात येणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर पडे भारत ही मोहीम शंभर दिवसासाठी राबवण्यात येणार आहे आणि याची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पासून झालेली आहे तर ती दहा एप्रिल दोन हजार पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि या मोहिमेमध्ये मुख्य भर बालवाडी ते इयता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर देण्यात येणार आहे आणि या मोहिमेचा उद्देश काय आहे तर लहान मुलांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पुन्हा एकदा त्यांना वाचनाकडे वळवण्यासाठी ही पडे भारत मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर आता प्रश्न क्रमांक चौथा पहा आता या प्रश्नाला आयएमपी प्रश्न म्हणून नोट करून घ्या यामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विनय कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे कधीपर्यंत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असणार आहेत तर एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत आणि आता ते सध्या उत्तर पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत आता भारतीय रेल्वे बोर्ड आता भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे पाच मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे या, तर याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव हे आपले रेल्वे मंत्री आहेत आणि आपल्या भारतामध्ये किती रेल्वे विभाग आहेत तर आपल्या भारतामध्ये अठरा रेल्वे विभाग आहेत आणि नवीन रेल्वे विभाग कोणता सुरू करण्यात आलेला आहे तर दक्षिण तट रेल्वे हा नवीन रेल्वे विभाग सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाविषयीच्या एवढ्या महत्वाच्या बाबी व्यवस्थितशीरित्या नोट करून घ्या तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन सुरू केली आहे तर नुकतीच जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन ही चीन या देशाने सुरू केलेली आहे आणि त्या मेट्रो लाईनची लांबी किती आहे तर त्या मेट्रो लाईनची लांबी एकूण एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे आणि आता चीनमध्ये एकूण मेट्रो मार्गाची लांबी किती झालेली आहे तर चीन मध्ये एकूण मेट्रो मार्गाची लांबी ही आठशे एकतीस किलोमीटर इतकी झालेली आहे आता इथे चीन विषयी बोललेला आहे आणि चीन हा भारताचा शेजारी राष्ट्र आहे तर चीनशी भारताची किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे तर चीन सोबत भारताची तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर इतकी सीमा संलग्न आहे आणि याचे एकूण सीमेसी प्रमाण किती आहे तर तेवीस टक्के इतकं प्रमाण आहे हे पॉईंट सुद्धा लक्षात असू द्या तर आता प्रश्न क्रमांक सहावा पहा भारताचे मेक्सिकोमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारताचे मेक्सिको मधील राजदूत म्हणून पंकज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पंकज शर्मा आता हे भारताचे मेक्सिको मधील राजदूत असणार आहेत आणि त्याचप्रमाणे आता तुम्हाला इथं आलोक अमिताभ डिंब्री हे नाव दिसत असेल तर आलोक अमिताभ डिंबरी यांची नोव्हेंबर महिन्यामध्ये ब्रुनेचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि संजय सुधीर यांची यु चे राजदूत म्हणून याआधी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पवन कुमार यांची सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये याची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यांचे सुद्धा नाव लक्षात असू द्या तर आता आपण प्रश्न क्रमांक सातवा पाहूया आता नुकतंच केंद्र सरकारने ग्राहक हक्क संरक्षण आयोगाचं कार्यक्षेत्र निश्चित करणाऱ्या नियमांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे तर यानुसार पन्नास लाखापर्यंतच्या तक्रारी आता ग्राहक कोटे करू शकणार आहेत तर आता पन्नास लाखापर्यंतच्या तक्रारी या जिल्हा आयोगाकडे करण्यात येणार आहेत आणि तसेच दोन कोटी पर्यंतच्या तक्रारी या राज्य आयोगाकडे करता येणार आहेत आणि दोन कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तक्रारी या राष्ट्रीय आयोगाकडे करता येणार आहेत तर लक्षात असू द्या पन्नास लाखापर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगाकडे दोन कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे आणि दोन कोटीपेक्षा अधिक रकमेच्या तक्रारी या राष्ट्रीय आयोगाकडे करता येणार आहेत तर एवढे पॉईंट व्यवस्थितरित्या नोट करून घ्या तर आता प्रश्न क्रमांक आठवा पहा आता नुकते सिंधुताई सबका यांचं निधन झालेलं आहे तर यांना पद्मश्री पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आलेलं आहे असं आपल्याला यात विचारलेलं आहे तर सिंधुताई सबका यांना दोन हजार एकवीस मध्ये सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता सिंधुताई सपकार यांचं वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी निधन झालेलं आहे आणि त्यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे तर ममता बालसदन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्यांना इतर कोण कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर पहा त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा दोन हजार बारा मध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांना दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या राज्यात कल्पना चावला सेंटर फॉर रिसर्च इन स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले आहे तर कल्पना चावला सेंटरचे उद्घाटन हे पंजाब राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि पंजाब राज्यामध्ये कोठे तर पंजाब राज्यामध्ये चंदीगड मध्ये या कल्पना चावला सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याची स्थापना कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर याचं उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न पहा युद्ध अनाथांचा जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर युद्ध अनाथांचा जागतिक दिवस हा सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश काय आहे तर युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी सहा जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो तर आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या राज्याने सीएम डॅशबोर्ड थ्री सिक्स्टी या डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीमचे अनावरण केले आहे आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि आजचं सत्र इथं संपलेलं आहे आजच्या मध्ये पण आपण अत्यंत महत्वाचे असे दहा प्रश्न पाहिलेले आहेत तर आजच्या सत्राला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि तसेच जर तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं तर पुढच्या सेशन मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद